नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपला आठवडा एकदम सुखकर आणि व्यवस्थित जावा की स्वयंपाक करताना आपल्याला अजिबात धावपळ होऊ नये व आपली तारांबळी उडू नये तर त्यासाठी आपण आठवड्याच्याच पहिल्या दिवशी जर सग तक पूर्वतयारी करून ठेवली तर आपला आठवडा नक्कीच सुखकर जाईल त्यासाठी मी काही थोड्याशा टिप्स देणार आहे ही त्या म्हणजे अवलंबवते स्वतः आणि त्या तुमच्यासोबतही मी आज शेअर करणार आहे बरेच जण आलं आणि लसूणची पेस्ट वापरतात आणि काहीजण नाही वापरत तर ही पेस्ट जर आपण तीन ते चार दिवसासाठी बनवून ठेवली तर नक्कीच भाजी करताना आपल्याला त्याचा उपयोग होईल आलं आणि लसूण घेतलं लसणाच्या जास्त पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं मीठ आणि तेल गरम करून मी मीठ ते टाकलं पेस्टमध्ये आणि तेल गरम करून त्यात ॲड केलं आहे की जेणेकरून मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपलं आलं लसूणच्या पेस्टचा वास येत नाही उग्र आपल्याला बऱ्याचदा तूपही लागतं घरामध्ये तर आपण साय जमा करून घरीच तूप बनवलं तर तेही एकदम उत्तम असतं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट बऱ्याच भागांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं आमच्याकडेही वापरलं जातं तर मी आठवड्याचं कूट बनवून ठेवत असते सकाळी म्हणजे आपली धावपळ होत नाही त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे काही जणांना तर अगदी सकाळी सहा वाजता सात वाजताच टिफिन बनवायची असता मग त्यावेळेस आपण शेंगदाणे भाजणार त्याचे साल काढणार कूट करणार तर या प्रोसेसमध्ये कितीतरी वेळ जातो म्हणून मग हे आधीच आपण करून ठेवलं तर आपलंच म्हणजे धावपळ होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे चिडचिडी चेड़ होत नाही नंतर मी रवाही भाजून ठेवते की उपमा करायचा असेल शिरा करायचा असेल एक किलो रवा असेल तर मी अर्धा किलो भाजून ठेवत असते आणि अर्धा किलो मी फ्रीजमध्ये ठेवते आणि भाजल्याने हेही होतं की म्हणजे एक फायदाच होतो आपला रव्याला म्हणजे कीड वगैरे नाही लागत नाहीतर रवा बाहेर असला ना तर लगेच त्यामध्ये म्हणजे कीड अळी पडते आणि रव्यामध्ये आपल्याला थोडंसंही जाळं दिसलं किंवा कीड लागलेलं ला दिसलं ना तर तो रवा अजिबात वापरावा असा नाही वाटत म्हणून मग आधीच जर भाजून ठेवला आणि निम्मे मी स्टोअर फ्रीजमध्ये करते फ्रीजमध्ये रवा अजिबात खराब होत नाही तर या गोष्टीमुळे ना म्हणजे आठवड्यात आठवड्याभरात किंवा पंधरा दिवसात आपल्याला खूपच मदत होते शेंगदाणे छान खरपूस असे म्हणजे जास्त काळपट नाही असे भाजून घेतले त्यानंतर एका रुमालात घेऊन मी त्यांना ना थोडंसं असं हलक्या हाताने म्हणजे कुठलं टाईप केलं आणि त्यानंतर ना साल निघाली त्याची आणि या म्हणजे जे चाळण आहेत त्याच्या मदतीने मी त्याचे सगळे सालखाली काढून घेतलेले आहेत यामुळे ना खूप सोप्पं होतं नाहीतर पाखडावे लागतात आणि घरामध्ये ना त्याचे साल उडतात तर ही प्रोसेसही मला खूप छान वाटते शेंगदाण्याचं कूट आता हे मला बरेच दिवस जाईल म्हणजे पंधरा दिवस तरी पुरणार तर त्यामुळे ना भाजल्यामुळे तर ते म्हणजे का करसड होणार नाही आणि स्वयंपाक करताना ना भाजी करताना तर अगदी इझी होईल इकडे रवाही भाजून झालेला आहे मी खूप लालसर असा रवा भाजत नाही कारण आपण शिरा करायचा असेल तर तुपात थोडा तरी त्याला भाजतोच आणि उपमा करायचा असेल तरही तो थोडा भाजलाच जातो म्हणून मग खूप असा लालसर मी भाजत नाही अगदी नॉर्मली गोल्डन कलर आला की मग मी गॅस बंद करून त्याला थंड होऊ देते नंतर बर्नीत भरून टाकेल आता खोबरंही मी अर्धा किलो खोबरं किसून ठेवलेलं आहे आमच्याकडच्या भाज्यांमध्ये खोबऱ्याचाही भरपूर वापर होतो तर म्हणजे हे कोरडं खोबरं आहे आणि वाटलं म्हणजे मी वाटणही करून ठेवते बऱ्याचदा तीन ते चार दिवसाचं याआधी दोन व्हिडिओमध्ये मी वाटण कशाप्रकारे बनवते ते दाखवलेलं आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी वाटण दाखवलं नाही मोठ्या बर्नीमध्ये ठेवलेलं खोबरं मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि हे थोडंसं जे मी बाजूला काढून ठेवलं आहे पोहे केल्यावर ते टाक टाकण्यासाठी मी या बर्नीत भरून ठेवते पोहेवरती ते फ्रीजमधलं खोबरं चांगलं नाही लागत म्हणून मग हे किसलेलं मस्तच वाटतं बरण्याही मी लगेच पुसून घेते कारण की थोड्याफार चिकट होतातच काही वस्तू भरल्या काढताना मग ना सारखं घासावं नाही लागत म्हणून मग मी बरण्या पुसून ठेवते लगेचच्या लगेच लग रवा थंड झाला आहे आता मी तो बर्नीत भरून ठेवते आणि ही बर्नी मी फ्रीजमध्ये ठेवेल बाहेरही ठेवली तरीही टिकतो भाजलेला रवा पण मी फ्रीजमध्ये स्टोअर करते कारण की आमच्या इथे पाऊसही असतो जास्त आणि ओलाव्यामुळे ना लवकर खराब होतात वस्तू मी तर रविवारी भाज्या घेऊन येत असते बाजारातून आणि त्या भाज्या निवडून नंतर स्टोअर करून ठेवते तीन ते चार दिवस पुरतात एवढ्याच भाज्या आणते मी मग कडधान्यही होतात मग आठवड्याबरोबर बॅलन्स होऊन जातो भाज्या ज्या फळभाज्या आहेत ना त्या धुवून मी या कापडावरती कॉटन आहेत तर त्याच्यावरती मी ठेवलेल्या आहेत आणि त्याखाली ना मॅट ठेवलेली आहे तर ती मॅटही पाणी ॲब्झॉर्ब करेल आता पावसाळा असल्यामुळे मी जास्त पालेभाज्या आणलेल्या नाही आहेत कारण पालेभाज्या या लवकर खराब होतात म्हणजे पाण्यामुळे ना ते सडून जातात लगेच आणि आता तर भाज्या एवढ्या महाग झालेल्या आहेत तीस रुपये चाळीस रुपये आणि पन्नास रुपये पाव आहेत म्हणून मग मी फक्त फळभाज्यांवरती भर दिलेली आहे सध्या आणि फक्त मेथी मला जरा छान कोरडी वाटली म्हणून मग मी मेथी आणलेली आणि पुदिना आणलेला पालकही आणला होता पण पालक मी लगेच पालक पुलाव बनवून घेतलेला की भाजी वाया जाणार नाही म्हणून मी टोमॅटो प्युरी किंवा पालकची प्युरी किंवा म्हणजे मी कुठलंही असं बनवून नाही ठेवत कारण की ते माझ्या मनाला पटतच नाही मला वाटतं जे फ्रेश आहे ते लगेच वापरायला हवं म्हणजे असं प्युरी वगैरे करून नाही आता वर्किंग वुमन असतील तर त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांना खूप घाई असते तर ते करू शकतात पण आपण घरी जर म्हणजे होम मेकर असू ना तर आपण लगेचच्या लगेच हे बनवलं तर नक्कीच योग्य होईल आता पावसाळा असल्यामुळे मी खाली पेपरचा वापर केलेला आहे भाज्या ठेवण्यापूर्वी की जेणेकरून जो ओलावा आहे ना तो टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल माझ्याकडे कॉटनचे कप म्हणजे नॅपकिनी असतात या भाज्यांसाठी ठेवण्यासाठी पण ना काय होतं पावसाळ्यामध्ये ना त्याला बुरशी लागते किंवा ते काळपट पडतात काही कापडी पिशव्यांना सेम असंच होतं म्हणून मग मी पावसाळ्यासाठी पेपरचा वापर केलेला आहे भाजी संपली की पेपर काढून घ्यायचा आणि नंतर परत नवीन भाजी ठेवण्यासाठी नवीन पेपरचा वापर करायचा आणि ज्या फळभाज्या आहेत ना तर त्यांच्यासाठी मी या बॅग्स वापरते या बॅग मी लोकल शॉप मधून घेतलेल्या आहे नाशिकमधूनच निलेश सुपर मार्केट आहे तिडके कॉलनी तिथे या बॅग्स मिळतात नाशिककरांसाठी सांगितलंय या बॅगचा मेन फायदा आहे की हवा खेळती राहते भाज्यांमध्ये आणि भाज्या खराब होत नाही आणि भाज्याही आपल्याला लवकर दिसतात की यामध्ये म्हणजे काय ठेवलेलं आहे नाहीतर ट्रान्सपरंट पिशव्या नसल्या ना तर त्यामध्ये ना भाज्या समजतच नाही आपल्याकडे असूनही लक्षात येत नाही बऱ्याच भाज्या आपल्या वाया जात असतात आ, हे जे प्लास्टिकचे डबे आहेत मी फ्रीजच्या क्लिनिंगच्या वेळेस सांगितलंच पण प्रत्येक व्हिडिओमध्ये ना नवीन खूप जण बघत असतात तर मी मेथी ना पराठ्यासाठी सेपरेट निवडलेली भाजीसाठी सेपरेट निवडलेली आहे आणि तीही टिश्यू पेपरमध्येच ठेवलेली आहे ही सेम त्याच पद्धतीने मी आ, या डब्यांमध्ये स्टोअर केलेला आहे हे डबे प्लास्टिकच्या आहेत पण बायोसेफ आहेत आणि मेन म्हणजे ना बी पी ए फ्री आहेत घेतानाच ना डब्यांवरती प्लास्टिक डब्यांवरती लिहिलेलं असतं बी पी ए फ्री आहे का हे चेक करूनच आपण कुठलीही बरणी किंवा डबा घ्यायचा असतो की, की जेणेकरून ते आरोग्यासाठी हानिकारक नसतात म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे त्यांच्यामुळे हानी होते मला जर स्क्वेअर शेपचे ना स्टीलचे डबे मिळाले ना तर मी नक्कीच घेणार आहे फ्रीजमध्ये भाज्या स्टोअर करण्यासाठी म्हणजे हेही प्लास्टिक मी काढून टाकेल म्हणजे आपण खूप प्रयत्न करतो की प्लास्टिक आपल्या घरात नको पण कुठेतरी ना म्हणजे वापरावंच लागतं भाज्या निवडल्यानंतर ना सोबतमध्ये मी फ्रीजही म्हणजे स्वच्छ करून घेतला आणि आता सगळ्या भाज्या म्हणजे ज्या फळभाज्या आहेत त्या या फ्रीजच्या बॉक्समध्ये ठेवत आहे माझ्याकडे जी देवासाठी फुलं असतात ना तर या मोठ्या बॉक्समध्ये मी स्टोअर करून ठेवते ते बॅ बा, कॅरी बॅगमध्येच ठेवते की म्हणजे ते लवकर खराब होत नाही गिलके दोडके यासाठी ना मी ना शेवग्याच्या शेंगा ही मोठी बॅग घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगाही मी निवडून घेते पण मला व्हिडिओसाठी ना थोडी घाई होत होती म्हणून मग मी त्या राहू दिल्या आणि मग पुढची कामं करायला लागली आता व्हिडिओ झाल्यानंतर त्या शेवग्याच्या शेंगाही मी निवडून ठेवेल हळद आवळा लिंबू मिरच्या यांचं लोणचं मी घरी बनवलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा हे आमपणं आहे कैरीचंपणं तर तेही मी कालच बनवून ठेवलेलं एक आठवडा जातं लोणच्याच्या भरण्यांच्या खालीनं मी मॅट्स आहेत त्यावरती ना पेपर टाक ठेवलेला आहे कारण लोणच्याचा काढताना एक थोडाफार डाग पडतो म्हणून मग मी पेपर ठेवते आणि हा आपला न्यूजपेपर असतो ना तो फ्रीजमधला वासही खेचून घेत असतो जो फ्रीजला कधीतरी खूप म्हणजे असा दमट किंवा खराब वास येतो तर म्हणजे फ्रीजमध्ये ना आपण थोडासा पेपरचा गोळा जरी टाकला तरीही तो वास खेचून घेतो आणि फ्रीजचा वास अजिबात येत नाही स्टीलच्या डब्यांमध्ये उडदाचे पापड आहेत ते बाहेर ठेवले तर लाल पडतात म्हणून मग आईच मला नेहमी सांगते की पापड उडदाचे फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीज, फ्रीज स्वच्छ करून झाला ऑर्गनाईज करून झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुटसुटीतही झालेलं आहे त्यानंतर आठवड्यामध्ये आपण पालेभाज्या फळभाज्यांसोबत कडधान्य आणि डाळींचाही वापर करत असतो पण मी हे सांगेन की कडधान्य कधीही एक साथ सगळेच भिजवून मोड आणून फ्रीजमध्ये स्टोअर नका करू रोज आपण ना एखादं कडधान्य टाकू शकतो इतकाही वेळ लागत नाही आणि आठवणीने नक्कीच आठवण ठेवली ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर मी एक दिवसाआड कुठलंही कडधान्य पाण्यात टाकून भिजवून मोड आणत असते मटकी ना मी पाण्यात टाकलेली त्यानंतर ती चाळणीमध्ये काढून म्हणजे सात आठ तास भिजल्यानंतर ह्या पोळीच्या डब्यामध्ये ना मी मटकी ठेवत असते कुठलेही कडधान्य ठेवते त्याला छान मोड येतात रात्रीमध्ये सकाळी एकदम मस्तच मोड आलेले असतात आणि वासही येत नाही त्या कडधान्याचा नंतर मी महिन्याचा ना जेवणाचा टेबल बनवून ठेवलेला आहे समजा तीस दिवस आमच्या आपल्याकडून नाही झालं हे शक्य पण महिन्यातले पंधरा दिवस तरी आपल्याला या प्रकारे म्हणजे हे हा टाईमटेबल फॉलो करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ना आपल्याला आयडिया येते की या आठवड्यात आपण कुठल्या भाज्या आणायच्या किंवा काय बनवायचं आहे कधी कधी नाहीच सुचत आपल्याला की काय बनवायचं आहे माझंही हे सगळंच म्हणजे असं परफेक्ट पाळलं जातं असं नाही होत पण महिन्यातले काही दिवस तरी म्हणजे मला अंदाज येतो आणि त्यामुळे ना मला कामं करायला जेव्हा बनवायला महत्वाचं म्हणजे सोपं जातं खूप जण ना एक सात तीन ते चार कडधान्य भिजवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतात मोड आणून पण आपल्या आयुष्यात ना आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे जर थोडंही बिघाड झालं ना तर त्याची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागत असते ही चिरून ना कधीच फ्रीजमध्ये स्टोअर नाही करून ठेवायचा किंवा अर्धा उरला तरीही तो फ्रीजमध्ये स्टोअर नसतो करायचा आणि ह्या टाईमटेबलमध्ये ना मी ऑप्शन दिलेले आहे प्रत्येक भाजीला तर नाश्ता म्हणजे त्या प्रकारामध्ये ही भाजी नसेल तर आपण दुसरी भाजी करू शकतो आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी त्यांचा टाईमटेबल हा वेगळा असू शकतो किंवा प्रत्येक घरात ना वेगवेगळं म्हणजे वेग वेग खाण्याच्या पद्धती असतात त्यानुसार तुम्ही नक्कीच टाइम टेबल बनवू शकतात काल संध्याकाळी ना म्हणजे जेवण बनवण्याचा मला फार कंटाळा आला होता झटपट काहीतरी बनवायचं होतं कमी वेळात की जेणेकरून कमी भांडेही निघतील तर माझ्याकडे ना भाज्या असल्यामुळे आणि स्वयंपाकाची आधीच पूर्वतयारी म्हणजे केलेली असल्यामुळे रविवारीच तर मला खूप सोपं झालं तर मी पालक पुलाव पुलाव बनवण्याचं ठरवलं गरम पाणी केलं त्यामध्ये दोन मिनिट पालक एक जोडी पालक मी निवडून स्वच्छ धुवून दोन मिनटासाठी उकळून घेतला आणि त्यानंतर ना थंडगार पाणी म्हणजे फ्रीजमध्ये मी आधीच पाऊन तास आधी पातेल्यात पाणी ठेवलेलं होतं तर त्या थंड पाण्यामध्ये मी पालक टाकून दिला की जेणेकरून पालकाचा जो रंग आहे तो हिरवाच राहणार एका मिनटानंतर पालक काढून घेतला थंड पाण्यातून आणि मिक्सरमध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पालक टाकून आणि थोडंसं आलं आवड असेल तर टाकू शकतात आणि मिरच्या मिरच्या हे आपण किती तिखट खातो यावरती डिपेंड आहे आमच्याकडे कमी तिखट खातात म्हणून मग मी एका मिरचीचा वापर केलेला आहे मिक्सर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली त्यानंतर कढईमध्ये ना दीड पळी तेल टाकलेलं आहे तुपामध्येही करू शकतो आपण पालक पुलाव पुलावसाठी थोडेसे वाट्याने मोठभर एक कांदा एक छोटा बटाटा घेतला आहे एक सिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे गाजर आपल्या लहान मुलं खात नाही म्हणून मग अशा पद्धतीने पुलावमध्ये किंवा भाजीमध्ये टाकून आपण देऊ शकतो तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं आणि शहाजीरंही टाकलेलं आहे मी शहाजिऱ्यामुळे कुठल्याही पुलावला खूप छान टेस्ट येते जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर वाटाणे कांदा गाजर बटाटा शिमला मिरची वाटाणे हे सगळं मी एकत्र टाकलं कारण की पुलावमध्ये जास्त भाज्या मी वाफू देत नाही कारण त्यात म्हणजे पुलाव शिजल्यानंतरही त्या थोड्याशा अशा म्हणजे दिसाव्यात म्हणून आणि छान आणि दाताखाली आल्यानंतरही त्या भाज्या अगदी टेस्टी लागतात भाज्या टाकल्यानंतर भाज्या थोड्याशा वाफून जाव्या म्हणून मग मी थोड्या प्रमाणात मीठ टाकलेलं आहे भाज्या पन्नास टक्के वाफल्यानंतर त्यामध्ये मी पालकचे जे वाटण केलेलं होतं ते टाकून दिलं आणि परत मी ते मिक्स करून घेतलं हे प्रमाण मी चार जणांसाठी सांगितलेलं आहे तर मी छोट्या वाट्यात तीन वाट्यात तांदूळ घेतले ते धुऊन स्वच्छ पाच ते दहा मिनटं पडू दिलेलं आहे बाजूला आणि त्यानंतर मी हे तांदूळ आता कडक टाकत आहे तांदूळ मी कालीमोज हाच वापरलेला आहे तुम्ही बासमतीही वापरू शकतात छान असा हा कालीमोज तांदूळही खूप मोकळा होतो तर आमच्याकडे हाच तांदूळ आवडतो म्हणून मग मी त्याचाच वापर करते तांदूळाला मी अंदाजाप्रमाणे पाणी घेतलेलं आहे आपल्याकडे असलेल्या तांदळाचा आपल्याला अंदाज आलेलाच असतो दुप्पट घ्यायचं पाणी आणि त्यामध्ये ना थोडा लिंबू पिळून टाकलेला आहे आणि हात भात पुलाव म्हणजे मोकळा सुटसुटीत व्हावा म्हणून दोन चमचे त्यात तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतर परत मिक्स करून घेतलं आणि त्या कढईवरती मी झाकण ठेवलेलं आहे हा पुलाव अगदी झटपट होतो आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूपच छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक आहे त्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाज्यांचा वापर केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पालक पुलाव शिजून झाला आहे वरून मस्तच कोथंबीर टाकली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा रात्री आपल्याला हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल खिचडी सोडून तर हा पुलाव अगदी योग्य ऑप्शन आहे मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओमधलं थोडंही काहीतरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करणं चॅनलला सबस्क्राईब करणं हे सगळं फ्री आहे मैत्रिणींनो तुमच्या या थोड्याशा मदतीमुळे मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार चला परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत